पनवेल तालुक्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाने जोरदार बाजी मारत अनेक ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला आहे. त्यामध्ये नावे ग्रामपंचायतीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळाचे सरपंच पदाच्या उमेदवार तसेच 11 पैकी 8 सदस्य भरघोस मतांनी निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांची विजयी मिरवणूक ढोलताशांच्या गजरात शुक्रवारी काढण्यात आली. नावे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी विजेंद्र पाटील तर सदस्यपदी सागरशेठ ठाकूर, नरेश मोकल, शैलेश पाटील, राजेंद्र म्हात्रे, रंजना पाटील, ललिता ठाकूर, सुनीता भोईर, जागृती म्हात्रे हे निवडून आले आहेत. ह्या सर्व उमेदवारांची विजय मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे आरती करून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, सागरशेठ ठाकूर, सीएल ठाकूर, माजी उपसरपंच प्रल्हाद पाटील, तुषार भोईर, देवेंद्र भोईर, विजया ठाकूर, मंजुषा ठाकूर, किशोर खरत, संजय ठाकूर, चंद्रकांत पाटील, मीनाक्षी पाटील, रंजना खरत, कमळाबाई म्हात्रे, सुशीला पाटील, राकेश पाटील, राजेश म्हात्रे, नवनाथ म्हात्रे, भूषण भोईर, आरके म्हात्रे, बाळूशेठ भोईर, किशोर भोईर, गायकवाड गुरुजी, प्रकाश कडू, राजेश करत, उत्तम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.